मैजिक इन सारीज म्हणजे काबरा विवाह महोत्सवानिमित्त घेऊन आलेत एक्सक्लुसिव वेडिंग कलेक्शन. संपर्क क्रमांक 9890635409. ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील सावरकर नगर येथे एक दुचाकीस्वार नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस मित्राकडून गंगापूर पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या संशयित दुचाकीस्वाराला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत त्याने 5 चैन स्नॅचिंग केल्याचं समोर आलंय. या संशयितांकडून जवळजवळ 11 तोळे वजनाच्या सोन्याच्या लगडी व एक प्लेझर मोपेड स्कूटर असा एकूण 5,14,859 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. विपुल रमेश पाटील असे ताब्यात घेण्यात आल्याचं नाव आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास गंगापूर पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू आहे. पोलिसांना संपर्क केल्यानंतर आपली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडनं गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 5 चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्यांनी कबूल केलेले आहेत, जे उघडकीस आलेले आहेत. आणि या 5 गुन्ह्यातील जवळपास 11 तोळे 4,94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि एक मोटरसायकल असे 5,14,000 रुपयाचा मुद्देमाल त्या आरोपीकडनं आपण हस्तगत केलेला आहे. त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीकडनं आपण 5 गुन्हे चेन स्नॅचिंगचे उघडकीस आणलेले आहेत. अटक केल्यानंतर चौकशीमध्ये त्यांनी यापूर्वी केलेले एकूण 5 गुन्हे कबूल केलेले आहेत. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.